परपुरुषांना आपल्या पत्नीकडे पाहू नये यासाठी पतीनं चक्क नाभिकाला बोलवून 20 वर्षीय पत्नीचं टक्कल केलंय। ही धक्कादायक घटना सोलापुरात घडली आहे। ही बाब 3 महिन्यानंतर पत्नी सुमैया ही जेलरोड पोलीस ठाण्यात आल्यानंतर उघडकीला आली आहे। ही घटना ऐकल्यानंतर पोलीस थक्क झाले। पीडित सुमैया हिचा विवाह जोड बसवण्णा चौकातल्या कलीम चौधरी या तरुणाशी झाला होता। लग्नानंतर काही दिवसांनीच पतीने पीडित सुमैयावर संशय घेण्यास सुरुवात केली। या अमानुष वागणुकीमुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जातोय। सास ससुराल वाले 2 महीने के बाद मेरे पर जुल्म करना शुरू किया। मेरे बाल निकाले, कुर्बानी को जैसे निकालते ही ना वैसे मेरे बाल निकाले। मेरे पर शक करते थे, मुझे तलाक देने चाहते थे, मुझे नहीं नंदाना चाहते थे। वो कोरे कागज पर मेरी सही भी की करे उन्होंने। आणि याविषयी बोलण्यासाठी आपल्या सोबत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आहेत। रुपाली जी, आपण बघितलं कशा प्रकारे अमानुष अशा प्रकारचा हा सगळा प्रकार सोलापुरात घडलेला आहे, आता महिला आयोग याची दखल घेऊन पुढे काय कारवाई करेल? पत्नीवर संशय असल्याने पती व सासरचे मंडळी त्या स्त्रीला घरात कोंडून जात ही घटना पितृसत्ता आधी किती खोलपर्यंत भिनली आहे ते दाखवून देते। याबाबत जेलरोड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। पोलीस कायद्याप्रमाणे कारवाई करतील, तशा सूचना देखील आम्ही देऊ। परंतु समाजाच्या नेणिवेपर्यंत असलेली जात वर्ग पितृसत्ता स्त्री दासित्व दूर करणे महत्त्वाचं आहे आणि ह्या सगळ्या व्यापक दृष्टिकोन घेऊनच आम्ही राज्य महिला आयोगाच्या माध्यमातून काम करण्याचा प्रयत्न करत आहोत। जोपर्यंत समाजाच्या नेणिवेतून स्त्री दासित्व व पितृसत्ता नामशेष होत नाही तोपर्यंत असे दुर्दैवी प्रकार घडत राहतात। आणि खरंच म्हणून हा विषय प्रवाहाच्या अजेंडावर येणं फार महत्वाचं आहे। याच्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करतोय। घडलेली घटना दुर्दैवी आहे आणि अजूनही समाजामध्ये अशा घटना घडतात आहेत याची वाईट आणि शोकांतिका निश्चितपणाने वाटते। यासाठी आम्ही तर काम करतोय, पण तशाच पोलीस स्टेशन मध्ये जिथे गुन्हा दाखल झालाय त्यांना देखील आम्ही याबाबत सूचना देऊन कारवाई करण्यासाठी निश्चितपणाने पत्र पाठवून देऊ। अगदी रुपालजी, धन्यवाद आपण साम टीव्हीशी बोललात त्याबद्दल।